पोराने पाठा म्हणतात. आता आम्ही इकडून ब्लॉगिंग स्टार्ट करू. चला, हे आहे माझे काका, इकडे मामा आहे. हाय. दिसणं चाललेलं आहे. काही मिनिटातच आपण नकाने तळावरती पोहोचणार आहोत. चला तर बघूया तिथली दृश्य तिथे पोहोचल्यावर. आणि ब्लॉगवर असे शेवटपर्यंत असे निसर्गमय दृश्य बघण्यासाठी बघत राहा. बघू शकताय रस्ता आता नकान तलाव तर चालू झालाय. बघू शकता तुम्ही वातावरण इकडं कसं आहे. तिथे गेल्यावर बघू कसं वातावरण वगैरे आहे. नकाने तलावरचं हे मनमोहक दृश्य, निळभोरस नितळ हे पाणी आणि या पाण्यांच्या लाटा अतिशय मनाला मोहत आहे. या ठिकाणी बघू शकता की काही माणसं या ठिकाणी मासे पकडत आपण बघू शकतो. तसे पद्धतीने बघा या पाण्याच्या लाटाचं हे नकाने तलावचे दृश्य आहेत. या ठिकाणी निवांत असे बसलेले आपल्या दिसत आहे, आपण बघू शकतो. या ठिकाणी पाणी अतिशय सुंदर असं अतिशय नितळ पाणी आपण बघू शकतो. असं हे नकाने तलावाचं दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी उन्हाळा असल्यामुळे पाणी थोडं कमी प्रमाणात आहे, परंतु पावसाळ्यामध्ये अतिशय तुंब असा नकाने तलाव भरलेला असतो. आणि या ठिकाणी पर्यटकांची म्हणे किंवा आसपासच्या शहरातील लोकांची, गावातील लोकांची या ठिकाणी खूप गर्दी असते हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी. तर या ठिकाणी ही मुलंही आनंद घेत आहेत, आपण बघू शकता. तर असे नकाने तलावाचं सुंदर दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी पाणी अथांग असं आहे. या तलावात पाणी भरलेलं आहे, दूर दूरपर्यंत आपण हे बघू शकता. पाणीच पाणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हा नकाने तलाव अतिशय सुंदर दृश्य विशेषतः या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप मजा येते, खूप दृश्य दिसते या नकाने तलावाचं. या ठिकाणी लोक या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. बघू शकता असा हा
नकाने तलाव कमी आहे. हा पब्लिक त्याच्या इथं एक आहे पाण्यामध्ये. या ठिकाणी अजय माझ्या बरोबर आहे. हॅलो गाइस, पाणी बघू शकता एंटरटेनमेंट साठी केलेला आहे. म्हणजे तुम्हाला एन्जॉय करू शकतो. जसं आम्ही आलो आहे तसं आपण इथपर्यंत पाण्यामध्ये जाऊ शकतो. आपण तुम्हाला पाणी तर खोलवर दगड टाकतो. हे बघा तुम्हाला किती मोठं किती खोल आहे पाणी आपण दाखवू शकतो. तिकडे करा थोडा बघा मित्रांनो, मनमोरात पोहण्याचा आनंद घेत आहेत या तलावामध्ये. बघा ती मुलं पोहत आहेत. नकाने तलावाच्या बाजूचे दृश्य आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. या ठिकाणी पाहू शकता हे नकाने हे तलावाच्या बाजूचे दृश्य आहे. आपण पाहू शकता अतिशय मनमोहक असं दृश्य आहे. नैसर्गिक सौंदर्य, मनाचं पारण फेडणारे सौंदर्य, पावसाळ्यामध्ये तर अजून खुलून दिसणार आणि मनाला सुंदर असा गारव देणारे दृश्य आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं दृश्य नकाने तलाव. तर हे ठिकाण या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील असून धुळे शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे आहे. सेल्फी वगैरे काढू शकतात. आपण नकाने तलावाच्या अपोजिट दिसून येत चाललेलो आहोत. ते सुद्धा अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. चला बघूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या बरोबर ही सगळी माझी यश माझे दादा वकील या ठिकाणी. तर अशी आमची आजची टीम होती. आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थांबतो. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नेहमी येत जा. धन्यवाद.